राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक विभागाच्या आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांनी बुधवारी शिरपूर येथे भेट देत तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, तसेच लोकसेवा हक्क आयोगाचे तालुक्यातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. लोकाभिमुख प्रशासन हा लोकसेवा हक्क आयोग या संरचनेचा केंद्रबिंदू आहे. राज्यातील जनतेला जलद आणि पारदर्शी सेवा देण्याचा शासनाचा उद्देश असून त्या अंतर्गत नाशिक विभागीय लोकसेवा आयोगाच्या आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी या धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी शिरपूर येथे भेट लोकसेवा हक्क आयोगाची अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर आयोगाने शिरपूर शहरातील ई सेवा केंद्रांना भेट दिली आणि केंद्रांची तपासणी केली. तालुक्यातील लोकसेवा हक्क आयोगाच्या कामकाजाबाबत आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शिरपूर उपविभागाचे प्रभारी प्रांत अधिकारी IAS सत्यम गांधी, तहसीलदार महेंद्र माळी, नपा मुख्य अधिकारी डॉ तुषार नेरकर, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, प्रसाद घोडके यांच्यासह तालुक्यातील सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. नमस्कार, मी चित्रा कुलकर्णी, राज्य लोकसेवा हक्क आयुक्त नाशिक. आज आमचा धुळे जिल्हा दौरा आहे आणि धुळे नगरपालिकाचा दौरा झाल्यानंतर आज आम्ही इकडे शिरपूर तालुका भेटीवर आलो आहे. तालुकाच्या तहसील कार्यालयात राज्यसेवा हक्क आयोगाची अंमलबजावणी कशी चालती आहे हे बघण्यासाठीचा आमचा विशेष दौरा होता. आणि इथे मला आल्यावर समाधान हे वाटलं की कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे. सर्व विभाग प्रमुख इथे आज उपस्थित होते तालुक्यातले, त्यांच्यापुढे आमची सगळी आढावा बैठक झाली. प्रत्येक अधिकाऱ्याने आपली स्वतःची ओळख करून दिली, त्यांच्याकडे सेवा हक्क आयोगाचं काम काय चाललेलं आहे, अर्जांची संख्या कशी आहे, प्रलंबित किती आहेत आणि काय कारणासाठी प्रलंबित आहे, त्याचा प्रत्येक विभागनिहाय आम्ही स्वतः आढावा घेतला. आणि ज्या अधिकाऱ्यांच्या ज्या विभागांच्या काही अडचणी होत्या, तर त्या अडचणी तांत्रिक असतील तर आमचे तांत्रिक सल्लागार जे आमचे समन्वयक आहेत ते सुद्धा आज इथे उपस्थित होते. त्यांच्या सहाय्याने ते प्रश्न सोडवण्याचं त्यांना खात्री दिली आणि ज्यांच्या अडचणी कायद्याच्या आहेत त्यांना मार्गदर्शन केलं. आज इथे आम्ही उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं, कारण हा लोकसेवा हक्क कायदा नागरिकांसाठी आहे, तसा पहिला अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे. तर अधिकाऱ्यांना याची सर्वांची माहिती व्हावी, त्यांच्या जबाबदारी काय आहे आणि कर्तव्य काय आहे या कायद्याखालचं, हे सगळं माहिती होणं गरजेचं आहे. तर अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण अतिशय उत्तम झालं, लोकांचा प्रतिसाद होता त्याला अधिकाऱ्यांचा, आणि कामकाज या पद्धतीने वेळेत आणि विहित मुदतीत नागरिकांना सेवा दिल्या जातील याची सर्व अधिकाऱ्यांनी खात्री दिली. आज आढावा बैठक आज आमची इथे कार्यालयातली इथे संपली, परंतु काही ई सेवा केंद्र आणि सेतू केंद्र याची तपासणी अद्याप आमची शिल्लक आहे, ती करून मग आमचा दौरा आम्ही संपवणार आहोत. तर विभागाचं कामकाज जे काही तालुक्यातलं चाललं आहे ते चांगलं चाललेलं आहे आणि त्यांनी असंच यापुढे करावं यासाठी त्यांना मी शुभेच्छा देते.